ये बुक कहाँ है? अरे ये कहाँ घेतलेस तू? काल मला वाईट स्वप्न पडतं ना. अच्छा, मग वाईट स्वप्नाला हे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पा काय करणार बरं? मारणार ना सगळे स्टॉन कोणे सगळे बाप्पाचे. अच्छा, एका कोटीत कोटी कोटी आहेत बाप्पा सांगितलेले मला. हां, 33 कोटी. बरोबर, छान. मग आता हे घेऊन झोपणार आहेस का तू? नाही. मग तू बेडरूम मध्ये काय आणलंय त्यांना? मी खोटं खोटं बोलतो मी एक थप्पड मारला त्या भूताला. अच्छा, स्वप्नातल्या भूताला तू मारणार का? मग डेंजर असतो. तू डेंजर आहे? हा, सगळ्यात डेंजर मीच आहे. बर, मी पायाने एक थप्पड मारतो. थप्पड म्हणजे चापट? तर पायाने कशी मारायची चापट? चापट म्हणजे हाताने मारलेली. उडी मारून मारणार. अच्छा, म्हणजे ठीक मारणार असं म्हणायचं? बरं बरं बरं, ठीक आहे. मग ते गणपती बाप्पा आणि शिवरायांना आता मग तू ठेवून येणार आहेस का की घेऊन झोपणार आहे सोबत? काही पण. तुला काय वाटतं? काय पण होते. मग तू डिसिजन काय घेणार आहे? ठेवणार आहेस की घेऊन झोपणार आहे? ठेवणार आहे ना. ठेवणार आहे? तुझ्याजवळ ठेवणार आहे? नाही, तिकडे ठेवून येणार आहे. अच्छा, बर. आणि ठीक आहे मग. आणि तुला कसले कसले स्वप्न पडतात सांगितलेस नाहीस तुम्हाला? वाईटच पडतात ना, रोज वाईट. हो, काय पडतं स्वप्नामध्ये? काय असत स्वप्न तुझं? एक भूत. भूत चिमणी असते, ती छान चिमणी बनते आणि माझ्या बोटावर बसते आणि जेव्हा मी घेऊन झोपतो ना तेव्हा ती भूत बसते. मग मी बघितलं तर भूतच दिसली ती, मग तिने मला खाऊन घेतलं. मी चिमणी ना. हा, भूत म्हणजे काय? भूत म्हणजे खूप मोठा असतो अब्दुल खाना एवढा. अच्छा, आणि तो ना खूपच मारतो सगळ्यांना. अच्छा, म्हणजे भूत? भूत म्हणजे एक माणूस काका. काका? मग काकांना आणि माणसांना का बरं घाबरायचं? नाही नाही, नुसतं ऑनलाईन आहे का ते? काय ऑनलाईन आहे ते? असं असं असतात ना ते काका मान घालून येतात. अच्छा, मास्क ऑनलाईन असतात. मग ते घातलेले व्यक्ती तुझ्या स्वप्नात येतात का? मास्क वगैरे घातलेले आणि ते उडे मोठे मोठे असतात का? छोटे असतात? मोठे असतात. अच्छा, माणसांसारखे म्हटल्यावर मग छोटेच असणार ना? अगदी घरा एवढे उंच उंच नसणार ना? आकाशापर्यंत असणार. बर, ते काय करतात मग तुला? भीती दाखवतात ना. कसली भीती दाखवतात? मोठी भीती. हा, पण म्हणजे काय म्हणतात तुला? भीती म्हणजे भीती. अरे, पण काय बोलतात काय? म्हणजे तू घाबरतो कशाला? भीती कशाची दाखवतात असं विचारत आहे मी. कशाला पण नाही. कशालाच घाबरत नाही आणि मग तू तर म्हणतो की मला भीती दाखवतात. ते स्वप्न आहे. स्वप्न स्वप्न कॉन्सन्ट्रेट कर. अच्छा, बर, स्वप्न आहे का ते तुझं? मग आता त्या व्यक्तींना घाबरायचं नाही स्वप्नात आलेलं. तुला माहिती नाही ते मास्क ऑनलाईन मिळतात? ती पहिली चुडेल स्वप्नात आले ना, ते माणूस नव्हतं, ती चुडेलच होती. कधी कधी चुडेल म्हणजे काय असतं आता? चुडेल म्हणजे भूताचा एक प्रकार आहे. अच्छा, आणि ही कशी असते दिसायला? चुडेल कशी असते? आंडास वेगळे, ते चिमणी सारखी. कशी? चिमणी सारखी. त्या चिमणी सारखी असते? चिमणी तर एवढी छोटी असते. मग चिमणीला काय घाबरायचं? मला तर खूप गोड दिसते चिमणी, बघायला खूप आवडतं, चिवतायला बघायला.
मग तू चिमणीला कशाला घाबरतो? चिमणी म्हणजे चुडेल काय? अच्छा, मग चिमणीला कशाला घाबरायचं रे? मी नाही बाबा घाबरत चिमणीला. मग येऊ देत ना, उलट तिला माया कर. तिला मग चिमणी आली तर चिवताईला कुठे घाबरतो का आपण? आपण चिवताईला बघतो. तो श्री कसं गाणं म्हणतो चिवताईवरचं, मग ठीक आहे तरी पण माया करायची. तू म्हणतो ना चिवताई असते, ती तर काही करत नाही ना तुला. मामा ती करते. काय करते? काम करायला लागते चिवताई. काय करायला लावते चिवताई? भूत चिवताई काय करायला लावते? सगळे काम जे जे मी पुसार केलंय ना ते ते काम. अच्छा, आवरायला लावते म्हणजे तुला छान सांगते, पद्धतशीरपणा शिकवते, जिथल्या तिथे आपण घेतलेली वस्तू जाग्यावर ठेवणे. मग चांगलंच शिकवते, वाईट काय शिकवते? ते नाही ग, ते जे मी पसारा खूप काढलाय ना ते सांगते. पुरू ठेवणार तर मी तुला खाणार असं म्हणते का? पण मग चिवताई एवढी छोटी, तू एवढा मोठा, मग कशी खाणार तुला ती? तू तुझा पसारा पण आवडून ठेवायचा ना मग, आणि जरी खाणार असेल तर कशी खाणार मग? तू तर एवढा मोठा आणि ती तर एवढी छोटीशी चिवताई, म्हणजे भूत चिवताई ना. आणि मग किती सोप गोष्ट आहे, तरी घाबरत नाही. तुला ती छान शिकवते, तुला म्हणते तुझी घेतलेली वस्तू तू जाग्यावर ठेव. मग तिला म्हणायचं हो ती चिवताई मी ठेवतो हा माझी गोष्ट. मग ती पण तुझी छान मैत्रीण होईल ना भूत चिवताई पण. मग तिला पण तू आवडायला लागशील की तू नीट जाग्यावर ठेवलंय सगळं व्यवस्थित जिथल्या तिथल्या गोष्टी. मग घाबरायचं नाही, मग तुम्ही फ्रेंड होणार दोघं. मग तुझ्या स्वप्नात येऊन रोज रोज छान छान, मग तिला पाणी द्यायचं प्यायला, छान छान गोष्टी सांगायच्या, गप्पा मारायच्या, किती रायटिंग केली आहे ते सांगायचं तू. सगळं सांगायचं, मग कशाला घाबरायचं? आता स्वप्नांना घाबरायचं का? स्वप्नांना घाबरायचं का? तोंडाने सांग ना हो की नाही. क्यूट स्वप्न पडतो ना तेच मी ते पडतो. अच्छा, घाण स्वप्न पडलं तर काय? घेऊन या इथे सगळे फ्लॅश कार्ड. घाण स्वप्न पडूच द्यायचे नाही. आता तुझ्याजवळ तर आज किती दोघं दोघं स्ट्रॉंग आहेत अगदी, गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज. आता तुला वाईट स्वप्नच पडणार नाही. नको राव दे, ठेवून दे, ठेवून द्यायचं. माझ्यामध्ये कुठे बाप्पा असतात का? असतात ना, असतात ना माणसांमध्ये बाप्पा. म्हणून मी खोटं खोटं सांगत. अच्छा, म्हणजे तुझ्यामध्ये बाप्पा आहे तर. मग आता तू घाबरणार नाही तर स्वप्नांना. ओके, व्हेरी गुड गुड. मग आता वाईट स्वप्न पडले तरीही घाबरायचं नाही, छान गुड जॉब. मग आता ठेवून या हे जाग्यावर. तू ठेवून तू ठेवून ये ना मग. छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पा दोघांनाही आपापल्या जागेवर ठेवून ये. तू ठेव. मग ठीक आहे, मी ठेवून येते.